उमरी तालुक्यातील बेलदारा हातरणी या गावासह इतर सहा गावांचे ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। उमरी बाजारकडे जाणाऱ्या रस्त्याचा हा एकच मार्ग असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी वैतागून उमरी तहसील कार्यालयाकडे 8 ऑगस्ट रोजी मोर्चा वळवला। तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन शेती व घरांचे नुकसान याचे पंचनामे करून आर्थिक नुकसानीचा मावेजा देण्याची मागणी केली आहे। हाँ तुम्हें जाऊन झोपी जा भारत माता की भारत माता की वंदे वंदे पाटीला पेशंट तो उमरीला घेऊन यावं लागते असे आमचे हाल आहे। आणि ही जी आमची भूमिका आहे शासनाच्या निर्देशनास आम्ही अनेक वेळा आणून दिलो। माननीय पालकमंत्री अशोकरावजी चव्हाणसाहेब आले होते, प्रत्यक्ष नाल्याला पूर होता तेव्हा चव्हाणसाहेब आलते, नंतर राजेशजी पवार आले होते आणि खासदार साहेब आपले प्रतापराव चिखलीकर यांनी येऊन डोळ्याने पाहिलं, मात्र आतापर्यंत आमच्या या परिसरामध्ये कोणीच ध्यान दिलं नाही, काम झाले नाही। दुसरा मुद्दा म्हणजे काल जे 4 तारखेला मोठ्या धरणातून पाऊस झाला, या पावसाने तर आमच्या शेताचे वाट लावून टाकली, अनेकांचे बांधव फुटले, पिकं वाहून गेले, जमिनी खरडून गेले। बेलदार आणि हातरणी गावाजवळ मोठे नाले असल्यामुळे मुसळधार पावसाच्या पुरामुळे पुलावरून सतत पूर जात असल्यामुळे बेलदारा हातरणी गावासह इतर 6 गावांचा बाजारपेठेशी येण्याचा संपर्क तुटला आहे। गेल्या 50 वर्षांपासून गावच्या अनेक समस्या आहेत। मंत्री आमदार खासदार यांना या संदर्भात निवेदने देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधी पूर परिस्थितीत येऊन भेटी देतात, आश्वासने देतात, पण त्याचा आजपर्यंत उपयोग झाला नाही। त्रास सहन करण्याची हद्द झाली असे गावकरी बोलून दाखवत आहेत। गावात चांगले रस्ते नसल्यामुळे चिखलातूनच चालावे लागते, कमी उंचीचे पूल असल्यामुळे पूर गेल्याने रस्ता बंद होत आहे। गोदावरी नदीचे बॅक वॉटर आले की मुलांच्या शाळा कॉलेजला 8-8 दिवस सुट्ट्या होतात। तहसील बँक दवाखाना उपचार असे शासकीय कामे रिंगाळत आहेत। अशा अनेक व्यवहारांपासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे। नदीकाठच्या जमिनीला तलावाचे स्वरूप आल्याने पिके वाया गेली आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रस्ते पूल बांधकाम करून द्यावे, पिकाचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून पीक विमा कंपनीकडून विमा मंजूर करून द्यावा अशी मागणी बेलदारा गावचे सरपंच सटवाजी गणपती गायकवाड, उपसरपंच गणेश देवराव होनशेट्टे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी तहसीलदार उमरी यांच्याकडे केली आहे। बेलदारा वासियांच्या प्रमुख समस्या आहेत, आमच्या गावाला चांगले रस्ते नाहीत, जे असलेलेही रस्ते त्या वाळू वाहतुकीनं खराब झालेले आहेत आणि नाल्यावरचे पूल जे आहेत लहान पाईपाने बांधलेले आहेत, ते नाला तर मोठा आहे, पाईपचे पूल आहेत आणि फरशी टाईप आहेत, त्याच्यामुळं जरासं जरी पूर आला तरी नाल्यावरून पाणी वाहून आम्हाला 4-4 दिवस कोंडून घरीच राहावं लागते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गावाला पीक विमा मिळालेला नाही, काही लोकांना मिळाला काही लोकांना मिळाला नाही, सगळ्याच लोकांना ग्रहीत धरून ते देण्यात यावा ही आम्ही शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। तर्फे प्रशासनास आमची एक मागणी आहे, बेलदारा हातणी येंडाळा माटी कवडगाव असे 5 गावं आणि बिजेगाव 6 गावांचा संपर्क तुटल्या जातो। उमरी आमचा तालुका उमरी असल्यामुळं आमचा संपूर्ण दळणवळणाचा मार्ग तुटल्या जातो। जर कोणी शाळेसाठी मुलं जर आमची उमरीला आली असतील, अचानक जर पाऊस झाला
तर लेकरा येऊन होळाला थांबतात, अलीकडे मुलं असतात, बाप पलीकडे असतो, करावं काय हेच कळत नाही। संध्याकाळ झाल्याच्या नंतर मुलं घरला यावं कशी, रूम पण नाही आणि घरला या झालं तर होळाला पाणी। आणि कित्येक वेळेस आम्ही निवेदन देऊन सुद्धा तहसीलदार आले होते, LTM साहेब आले होते, आमदार आले होते, खासदार आले होते, मंत्री पण आले होते अशोकराव चव्हाण साहेब, तरी आमचा काही कोणी विचार न केल्यामुळं आज आम्ही तहसीलवर मोर्चा काढलो। त्यामुळं आमचं सहकार्य आम्हाला सहकार्य करून आमची विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला सहकार्य करावं आणि एक दोन असे पुलं बांधून द्यावेत, हीच नम्र विनंती।